तुमचा दार बंद आहे पण आतून गुलुगुलू बोलण्याचा आवाज येतो म्हणजे तुला वाटतंय तसं काही नाही. असं कसं शक्य आहे? अरे का शक्य नाहीये, नवरा बायको रूमचं दार बंद करून असंच बोलतात. आपलं लग्न झाल्यावर मी तुझ्याशी असंच बोलू. डन. त्या तेलाच्या डिस्ट्रीब्युटर कडे जायचं होतं, हिशोबात गोळ झालाय म्हणून निरोप आला त्याचा, पैसे कमी गेलेत म्हणे. माझ्या हिशोबात गोळ शक्यच नाही. काहीतरी बोलत काय म्हणते? हा तेलाचा धंदा असतो ना, तो आहे ओ मराठी माणसांकडे, त्यामुळे त्यांना हवी तशी ते मनमानी करतात. हो मी असं करतो, प्रसादलाच बरोबर घेऊन जातो. कशाला? कशाला काय, आता त्याला या गोष्टी कळायला नकोत. डिस्ट्रीब्युटरशी कसं बोलायचं, कसा व्यवहार करता, हे सगळं आता त्याला समजायला हवं. काही गरजेचं नाहीये. मी लाल टी शर्ट आणि तू निळी साडी, काय होते तुला? आवडते मला. प्रतिम आहे आणि तू फार सुंदर दिसणार आहेस या साडीत. वृंदाने एकदा सांगितलं की लगेच पिक्चरला जायला तयार झाला प्रसाद दादा. तुला विचारणं तर सोडत, साधं सांगितलं सुद्धा नाही त्याने तुला. तुम्ही प्रसादला घेऊन जा बरोबर. नाही म्हणजे तुम्ही जे बोललात ना त्याचा मी खूप विचार केला आणि मला पटलंय तुमचं म्हणणं. खरंच माझं म्हणणं पटलंय का डोक्यात आणखीन काही भलत शिजतंय तुझ्या? आलं ग माझं गुणी बाय. अरे प्रसाद, बाबा बघ काय म्हणत होते, तू आज त्यांच्या बरोबर डिस्ट्रीब्युटर कडे जायला हवं. आज? आज म्हणजे आता निघाले ते. वडिलांच्या जबाबदाऱ्या वाटून घ्यायची इच्छा नाहीये का तुझी? प्रसाद तू तयार आहेस ना? मी आले. काय ते लवकर ठरव प्रसाद. बर मी येते हा, तिकीट्स काढायला चालली. ए वृंदा, तू घरीच आम्ही आणून देतो तिकीट. अरे नाही मी जाते, तू काही काळजी करू नको. मी असताना तुला लाईनीत उभं राहून तिकीट काढायला देईन का? एकदा का तिचं राग शांत झालो ना की येईल डोकं टाळ्यावर. हा आई, आई थांब ना प्लीज. मी तुला आता इतकी परकी झाली आहे का की माझ्याशी बोलत पण नाहीयेस. कशी आहे ताई? तिच्यात काहीच बदल नाहीये ग. दिवसभर भिंतीकडे नुसती पाहत राहते, मनातल्या मनात रडत असते. आणि आपण आता जास्त नको बोलूया. चंद्राने पाहिलं ना तर ते आणखी चिडेल माझ्यावर. कितीही उशीर झाला तरी घरीच या जेवायला, बाहेरचं काही खात बसू नका. प्रसाद चल निघूया. वृंदा तुला सांगणारच होतो मी, मला एका महत्वाच्या कामासाठी बाबांबरोबर जरा बाहेर जावं लागतं. अरे प्रसाद मी सिनेमाची तिकीट सुद्धा सांगून ठेवली आहेत. तुम्ही दोघं सिनेमाला जाणार होतात का? काय ग वृंदा, तुमचा वेद आधीच ठरला होता तर घरच्यांना सांगायची रीतभात काही असते की नाही? मी काय म्हणते, आज ह्याला जाऊ दे कामाला, उद्या आपण सगळे घरातले जाऊया सिनेमाला. ठीक आहे जा तू. आणि हरीश जेव्हा तिकीट आणून देईल ना तेव्हा स्वतःच्याच हाताने ते फाडून टाक. वृंदा, वृंदा काय आहे? आज आपण पहिल्यांदा दोघ जण बाहेर जायला निघालो, त्यात बरं आईंनी खो घातला लगेच. ती नाहीच म्हणत होती. हो मला माहिती, तुम्हाला त्यांच्याबद्दल प्लीज काही सांगू नकोस प्रसाद. म्हणजे ही गोष्ट माझ्या आईने मुद्दाम केली असंच म्हणायचंय ना तुला? हे बघ प्रसाद, मला असं नाही म्हणायचंय पण हेच तुमचे हौसे मौजेचे दिवस आहेत रे, असे वाया नका घालवू. अजूनही वेळ गेलेली नाहीये, तुम्ही दोघही तयार आहात, आत्ताच्या आत्ता सिनेमाला जा. चला निघा. खरंच बाबा? अगं खरंच, चला जा तुम्ही. बाबा काम राहून जाईल, आम्ही नंतर जातो. अगं वेडा बाई, तू कशाला काळजी करतेस? मी जाईन की तिकडं, नाहीतरी आधी मीच जाणार होतो ना. वा वा, छान छान धडे गिरवायला देताय. मी म्हणते आज नाही गेले सिनेमाला तर काय बिघडणार आहे हो? पण पण वगैरे काही नाही बाबा, आधी काम महत्वाचं आहे आणि मी तुमच्या बरोबर येतोय. असं म्हणतोस? मग वृंदा तूही चल आमच्या बरोबर. काय तुझी आम्हाला हिशोबात मदत होईल, शिवाय तुम्हाला दोघांनाही फिरायला बाहेर पडता येईल. बाबा खरंच मी तुमच्या बरोबर आलेली चालेल तुम्हाला? चालायला काय झालं, अगं तुझी मदतच होईल आम्हाला. चला लगेच निघूया. चल 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 लवकर, चल बाजूला कांता.